बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय News24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबातमध्ये। MIDC ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये श्रीराम एजन्सीच्या नावे आलेल्या गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्यानंतर पोलिसांनी याच ठिकाणाहून श्रीराम एजन्सीच्या नावे आलेल्या वाईल्ड मोर 100 कंपनीच्या शक्तिवर्धक गोळ्यांचा साठा जप्त केलाय। 5 बॉक्समध्ये या 20,000 गोळ्या आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। MIDC पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी ही कारवाई केली आहे। 5 मेला MIDC पोलीस आणि औषध प्रशासनाने सुमारे 9,000 गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा या ठिकाणाहून जप्त केला होता। या प्रकरणी श्रीराम एजन्सीचा मालक नितीन बोठे आणि IVA हेल्थ केअर कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांकडून दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असून यामध्ये अनेक बाबी समोर येत आहेत। पोलीस या तपासासाठी आता थेट हरियाणा येथे कंपनीला भेट देणार आहेत। नगरची ओळख आता कमी कालावधीमध्ये सर्वात वेगाने तयार झालेल्या उड्डाणपुलाचं शहर म्हणून होणार आहे। अवघ्या 17 महिन्यात अरुंद रस्ता वाहतूक कोंडी असताना सुद्धा 3 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचं काम 85% पूर्ण झालंय। नगरकरांचं स्वप्न असलेल्या कमी कालावधीत वेगाने तयार झालेल्या नगरचा पहिला उड्डाणपूल नोव्हेंबर महिन्यामध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे। तत्पूर्वी ऑक्टोबर महिन्यात या उड्डाणपुलावरून वाहनांची ट्रायल घेण्यात येईल। विशेष म्हणजे मराठवाड्यातून प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्यातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा या उड्डाणपुलामुळे 20 मिनिटांचा वेळ वाचणार आहे। महानगरपालिकेने नगर शहरात 32,000 स्मार्ट LED पथदिवे बसवल्याचा दावा केला असला तरी अजूनही नगर शहराचा बहुतांश भाग अंधारात आहे। शहराचा अंधार घालवण्यासाठी आणखीन 4,000 स्मार्ट पथदिव्यांची आवश्यकता असल्याची मागणी पुढे आली आहे। 32,000 अनेक दिव्यांना वीज जोडणीची वायर नसल्याने ते बंद स्थितीमध्ये आहेत। महानगरपालिकेकडून वायरचा पुरवठा होत नसल्याने पथदिव्यांची जोडणी रखडल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान अजूनही 4,000 पथदिवे बसवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। मी गाडी ढकलतोय आणि तू स्टाईलमध्ये चाललास का असं म्हणत दुचाकीवरून आलेल्या एकाने माजी सैनिकाला मारहाण करून शिवीगाळ केली आहे। ही घटना बालिकाश्रम रोडवर मंगळवारी घडली। या प्रकरणी 5 अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। माजी सैनिक चंद्रकांत शिजूळ हे बालिकाश्रम रोडवरील ज्ञानराज अकॅडमीमध्ये खासगी शिकवणी घेतात। ते मंगळवारी सकाळी 8 च्या दरम्यान अकॅडमीमध्ये येत असताना दुचाकी घेऊन येत असलेला अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला। काही एक कारण नसताना मी गाडी ढकलत चाललोय, तू स्टाईलमध्ये उतरून माझ्या समोरून कसा चाललास असं म्हणून त्यांनी चंद्रकांत शेजूळ यांना शिवीगाळ केली। त्यानंतर तो आणि त्याच्या 4 ते 5 साथीदारांनी क्लासमध्ये घुसून त्यांना मारहाण केली आहे। तारकपूर येथील ST आगारात उभ्या असलेल्या माल वाहतूक करणाऱ्या ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या भामट्याला कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडलंय। त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। ST आगाराचे व्यवस्थापक अभिजित आघाव हे सायंकाळी आगारामध्ये फेरफटका मारत असताना एक अज्ञात व्यक्ती उभ्या असलेल्या ट्रकची बॅटरी खोलताना त्यांना आढळून आला। त्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं। कर्मचारी मजमिल सय्यद आणि कैलास आंबोरे धावत आले व त्यांनी चोराला रंगेहात पकडलंय। त्याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून चोरीचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलाय। या बातमीसोबतच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र पाहत राहा News24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News24 सह्याद्री।